प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आहे दीपा नावाच्या एका छोट्या मुलीची. दीपा घाबरी घुबरी होऊन धावत पळत घरात शिरली. तिने आईला घट्ट मिठी मारली आणि सांगायला लागली, अगं आई आई, त्या शेजारच्या गल्लीतल्या काकू आहेत ना, त्यांच्या घरी गॅसच्या टाकीचा स्फोट झाला, मोठी आग लागली आहे. अचानक सर्वजण तिकडे धावायला लागले. काही लोक पाण्याच्या बादल्या, मातीची गमेली घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. एका काकांनी गाडी काढली आणि काकूंना दवाखान्यात नेलं. अगं आई, काकू वाचतील ना ग, अगं आई, काकू बऱ्या होतील ना ग. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा घटना, असे प्रसंग आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो, तेव्हा आपण काय करत असतो बरं? तर आपण फक्त बघत असतो किंवा शूटिंग करत असतो. विचार करा, आपण यावेळी काय करायला पाहिजे? घाबरलेल्या दीपाला पाहून दीपाची आई दीपाला म्हणाली, बाळ, अगं काकू नक्की बऱ्या होतील, त्यांना नेलंय ना दवाखान्यात. अगं आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे, नवनवीन औषधं, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, तू घाबरून जाऊ नकोस, काकू नक्की बऱ्या होतील. तरीही दीपाच्या मनात अनेक प्रश्न होतेच. दीपा म्हणाली, अगं आई, अशी कशी ग लागते आग? विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या निष्काळजीपणामुळे असे प्रसंग, अशा घटना ओढवत असतात. आपल्या उपकरणांची योग्य काळजी घेतली, नीट देखभाल केली, तर असे प्रसंग टाळता येऊ शकतात.